नमस्कार मित्रांनो एम पी एस सी लर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत तर मित्रांनो महाजनको तंत्रज्ञ तीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी वीस महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण पहिली अट पाहू ज्याच्यामध्ये उमेदवारांची सदरील यादी ही उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांनुसार तसेच उमेदवारांनी सिस्टीम जनरेटेड अर्जामध्ये दर्शवलेले त्यांची शैक्षणिक अर्था वय जात उन्नत प्रगत गटात मोडत नसणे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ खेड्यामधील प्रावीण्य माजी सैनिक शारीरिक बांधित्व व्यंगत्वाचे वा, प्रमाण महिला आरक्षण म्हणजे जे काही तुम्ही फॉर्म भरताना जे तुमची माहिती दिलेली आहे आणि तुम्ही सिस्टीम जनरेटेड अर्जामध्ये जे माहिती दर्शवली आहे त्याच्याप्रमाणे जर तुम्ही तुमची मूळ कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जर तुम्ही त्यांना दिली तर ते तपासण्यात येईल डॉक्युमेंट व्हरिश व्हेरिफिकेशनच्या वेळेस आणि जर त्याच्यामध्ये जर काही मूळ कागदपत्रामध्ये आणि सिस्टम जनरेटेडमध्ये काही जर फरक आला तर तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते असं त्यांचं म्हटलं आहे तर यात याच्यावरून आपले दोन पॉईंट क्लिअर झाले पहिला आणि दुसरा त्याच्यामध्ये तुमची वय जात तुमचं तुमचं जे आरक्षण आहे तेसुद्धा येईल जर तुम्ही काही चुकीची माहिती दिली असेल तर तुमचं जे उमेदवारी आहे ती ताबडतोब रद्द करण्यात येईल असं महाजनको म्हणत आहे तर तिसरा पॉईंट आहे की अंतिम यादीत निवड यादीत निवड झालेल्या उमेदवारांनी विविध समांतर व सामाजिक आरक्षणांतर्गत अर्ज सादर केले असल्यास त्याबाबतचे जाहिरातीतील अटी व शर्ती तसेच शासनाने पारित केलेले संबंधित आरक्षणांतर्गत नियम व शर्तीच्या अनुषंगाने कागदपत्रे सादर करणे ही उमेदवाराची जबाबदारी आहे म्हणजेच तुम्ही ज्या प्रकारे आरक्षणामध्ये येता तुम्ही ज्या प्रकारे तुमची माहिती दिली त्याचप्रमाणे तुम्हाला कागदपत्रे तुम्हाला सादर करायची आहे जर तुम्ही तशा प्रकारे सादर न केल्यास उमेदवाराची निवड ही ताबडतोब रद्द करण्यात येईल ज्या चौथा पॉईंट ज्या महिला उमेदवारांची निवड ही खुल्या प्रवर्गामध्ये महिला आरक्षणाअंतर्गत म्हणजेच वुमन रिझर्वेशनच्या अंडर झालेली आहे ज्या महिलांची उमेदवारी ही खुल्या प्रवर्गात महिला आरक्षण आरक्षणाअंतर्गत झालेली आहे म्हणजे ओपन कॅटरिंग कॅटेगरीमधून वुमन रिझर्वेशनच्या अंडर झालेली आहे अशा महिला उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून महिला आरक्षणाकरता लागू असलेले उन्नत्व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जाहिरातीला अनुसरून तंत्रज्ञ तीन या पदाकरता ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच आठ नऊ दोन हजार एकोणीसपर्यंत किंवा कागदपत्रे जमा करण्याच्या दिनांकापर्यंत प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे तर कागदपत्रे जमा करण्याच्या दिवशी ते वैध सुद्धा आवश्यक आहे असा आहे चौथा पॉईंट पाचव्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितले की तंत्रज्ञ तीन या पदासाठी आवश्यक असलेली पूर्व पूर्वावश्यकता धारण करीत नसल्याचे किंवा नेमणुकीसाठी आवश्यक असलेल्या अटींची किंवा जाहिरातीमधील कोणत्याही अटींचा व शर्तीचा भंग होत असेल तर संबंधित उमेदवाराची निवड ही कोणत्याही टप्प्यावर ताबडतोब ताबडतोब ही दर, भी रद्द करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे तर सर्व अटी आणि सर्व तुमचे डॉक्युमेंट हे तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहे पुढचा पॉईंट आहे सहावा पॉईंट जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराजवळ असलेली सर्व आवश्यक का प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे शैक्षणिक अर्हता वगळून म्हणजे जे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहे ते सोडून ही जाहिरातीस अनुसरून या रिक्त पद्धांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच आठ नऊ दोन हजार एकोणवीसपर्यंत किंवा कागदपत्रे जमा करण्याच्या दिनांकापर्यंत प्राप्त करणे केलेले असावे म्हणजे तुमचे जे सर्व डॉक्युमेंट आहे शैक्षणिक त्याचे सोडवून म्हणजे टी सी आणि तुमचं जे मार्कशीट ते सर्व सोडून जे म्हणजे शैक्षणिक म्हणजे शैक्षणिक अर्थीचे डॉक्युमेंट वगळून बाकी सर्व डॉक्युमेंट हे तुमचे आठ नऊ दोन हजार एकोणवीस किंवा जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार वीस त्यापर्यंत त्यापूर्वीची असावीत असं त्यांनी म्हटलेलं आहे जर तसं नसेल तर तुमची उमेदवारी ही रद्द करू शकतात ते त्याच्यानंतरचा सातवा पॉईंट सातव्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितले की खेळाडू आरक्षणाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची खेळाडू प्रमाणपत्रे महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक त्यांनी हे दिलेले आहे ते तुम्ही वाचून घ्या तुम्ही पी डी एफमध्ये सुद्धा वाचू शकता त्याची डिस्क्रिप्शन मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो आहे तिथूनसुद्धा हे डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता तर त्यांचं असं म्हणणं आहे की अहवा म्हणजे समजा तर तुम्ही खेळाडू आरक्षणाअंतर्गत जर तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला त्यासंबंधीचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला त्यांना दाखवावं लागेल आठवा पॉईंट आहे तंत्रज्ञानी या पदाची सदरील अंतिम निवड यादी तयार करताना ऑनलाईन परीक्षेत समान गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या बाबतीत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सेम गुण आहे आणि सेम कॅटेगरी सेम आरक्षण येईल तर सर्वात आधी प्राधान्य कोणाला देणे येईल देण्यात येईल जे प्रकल्पग्रस्त उमेदवार आहेत त्यांना देण्यात येईल जर दोन्ही प्रकल्पग्रस्त असेल दोघांनाही सेम गुण असेल तर जो त्याची जी उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेण्यात येईल त्याच्यानंतर जो ज्येष्ठ येईल त्याला पहिला प्रिफरन्स देण्यात येईल त्याच्यानंतर नववा पॉईंट आहे तंत्रज्ञ तीन या पदाची सदरील यादी घोषित करताना सर्व प्रकारची काळजी घेण्यात आलेली आहे तथापि अनवदनाने किंवा मुद्रण दोषामुळे झालेल्या चुका सुधारित करण्याचा आधार अधिकार हा महानिर्मितीकडे कंपनीने रोखून धरलेला आहे म्हणजे जर काही प्रिंट मिस्टेक वगैरे झाली त्यांच्याकडून जर काही चुकीची माहिती उमेदवारांना जर गेली त्याची जिम्मेदारी महाजनको स्वतः घेत आहे महानिर्मिती स्वतः घेत आहे पुढचा पॉईंट कागदपत्रे तपासणीकरता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे जर असे किंवा राजकीय दबाव किंवा खोटी कागदपत्रे सादर करणे किंवा धमकी देणे इतर कोणतेही गैर गैरकृत्य जर केले तर त्या कोणत्याही टप्प्यावर त्यांची उमेदवारी ताबडतोब रद्द करण्याची जी पावर आहे ती महानिर्मितीला महाजनकोला आहे पुढच्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की सदरील कागदपत्रे पडताळणी यादीत नावाचा समावेश आहे म्हणून नेमणूक देण्याबाबतचा कोणताही हक्क उमेदवारांना राहणार नाही ही यादी पूर्णतः जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक व इतर अटी व शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहून तयार करण्यात आलेली आहे पुढला पॉईंट आहे कागदपत्रे तपासणी करण्याच्या दिवशी जे उमेदवार विहित केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्व पूर्तता करणार नाहीत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल म्हणून डॉक्युमेंट तुम्ही रेडी करायचे आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे यावर मी व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओसुद्धा मी तुम्ही पाहू शकता त्यासाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ती बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करून घ्या म्हणजेच मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पुढचा पॉईंट आहे अपात्र उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार महानिर्मितीकडे करू नयेत म्हणजे जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले नाहीत किंवा जे विद्यार्थी विचारत आहे की वेटिंग लिस्ट लागेल की नाही त्यांनी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करू नये तुम्हाला जर वेटिंग लिस्टबद्दल जर च जर माहिती मिळवायची असेल तेही आपल्या चॅनलवर मी सांगून देईल पुढला पॉईंट आहे कागदपत्रे तपासणी करण्याकरता उपस्थित राहताना उमेदवारांनी ऑनलाईन पर प्रणालीद्वारे भरलेल्या अर्जाची त्याची मूळ कागदपत्रे तसेच कागदपत्रांचा स्वशांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेला एक छायांकित संच कागदपत्रे पडताळणी अनुषंगाने जमा करण्याकरता स्वतःजवळ बाळगावा म्हणजेच ऑनलाईन प्रणालीद्वारे भरणेला भरलेला जो अर्ज आहे तो अर्ज आणि सेल्फ अटेस्टेड सर्व डॉक्युमेंटचे जे झेरॉक्स आहे सेल्फ अटेस्टेड केले केलेला त्याच्या एक झेरॉक्स कॉपीचा सेट तेसुद्धा स्वतःजवळ बाळगायचा आहे तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊनच उमेदवाराने कागदपत्र तपासणी करण्याकरता त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या दिवशी वेळेवर उपस्थित राहायचे आहे पुढच्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की सदरील कागदपत्रे पडताळणी यादीतील प्रस्तावित करण्यात आलेल्या उमेदवारांच्या प्रस्तावित कार्यस्थळ अथवा वेळ यामध्ये बदलाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर सोळाव्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की कागदपत्रे तपासणी करण्याकरता उमेदवारास त्यांच्या जिल्ह्याने नजीकच्या औष्णिक विद्युत अंतर्गत उपस्थित राहतेवेळी सध्या स्थितीत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव यांचा विचार करता सदर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे मास्क लावून येणे सॅनिटायझर इत्यादीचा उपयोगाचं म्हणजे उपाययोजनाचं जे आहे पालन करायचं आहे आणि ई पास प्राप्त करूनच त्यांनी स्वतःची जबाबदारी स्वतः सांभाळायची आहे त्याच्यानंतर सतरावा पॉईंट असं आहे की कागदपत्रे तपासणी करण्याकरता उपस्थित राहते वेळी उमेदवारांनी त्यांचे शारीरिक तथा वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे एम बी बी एस डॉक्टरकडून एक प्रमाणपत्र किंवा फिटनेस सर्टिफिकेट सादर करणे अनिवार्य आहे अठराव्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितले की शारीरिकदृष्ट्या व्यंग असलेल्या उमेदवारास त्यांच्यासोबत सहाय्यकाची आवश्यकता असल्यास उमेदवारासोबत एका सहाय्यकास प्रवेश देण्यात येईल तथापि सेम कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळं एम बी बी एस डॉक्टरकडून फिटनेस सर्टिफिकेट आणि प्रमाणित त्या म्हणजे त्या व्यंग उमेदवारासोबत जो येतो आहे जो पर्सन येतोय त्याचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स ओळखपत्र एक सोबत आणायचं आहे नेक्स्ट पॉईंट म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की कागदपत्र तपासणीकरिता उपस्थित राहते राहण्याकरिता उमेदवारास नेमून दिलेल्या दिनांका दिवशी उमेदवाराकडे कोविड नाईन्टीन प्रादुर्भावाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनामार्फत विलिगीकरण करून त्यांची रवानगी संबंधित विलिगन विलगीकरण कक्षात केली असेल अथवा त्यास घरामध्ये विलगीकरण ठेवले असेल तर उमेदवाराने त्याबाबतचा सबड पुराव्यासह पुढील ईमेलवर एक ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावर ईमेल करायचा आहे म्हणजे जर कोणी समजा बाहेरून आले असेल पॉझिटिव्ह असेल किंवा जो विलगीकरण कक्षात असेल क्वारंटाईन असेल त्यांनी याच्यावर मेल करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी आणि विसवा पॉईंट असा आहे की कागदपत्र तपासणीकरता उपस्थित राहतेवेळी अनावश्यक गर्दी टाळण्याकरता औष्णिक विद्युत केंद्रामु केंद्रामध्ये फक्त उमेदवारासच त्याचे शारीरिक तापमान तसेच शरीरातील ऑक्सिजनची मात्रा तपासणे तपासणी प्रवेश दिला जाईल तपासणी अंती शंकास्पद उमेदवारांना सदर प्रक्रिये करतात त्याच दिवशी त्याच्या नावाच्या नोंदी देऊन तसेच संबंधितास तसे, तसे लेखीपत्राद्वारे सूचित करण्यात येईल तर कागदपत्र तपासणी सूची अनुषंगाने उमेदवाराची यादी उपरोक्त सूचना तथा जाहिरातीस नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रस्तावित विद्युत केंद्रनिहाय कागदपत्र पडताळणीच्या खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्या प्रसिद्ध करण्यात येत आहे तर खालील त्यांची त्याची जी यादी आहे ती यादी दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता